सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच तडा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच 3 वर्ष पूर्ण झाले आहे. आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे. नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील. यावेळी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता तथा प्राचार्य कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट शरद दादा उगले यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या. नमस्कार. आज उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी नाशिक लोकशाही न्यूजचा तृतीय वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ह्या नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक सन्माननीय विश्वासजी लचके, त्याचप्रमाणे व्यवस्थापक कल्पेशजी लचके आणि संपादक संतोषजी लचके यांनी हा चॅनल तृतीय वर्षामध्ये अतिशय जोमाने आजपर्यंत या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते सर्व न्यूज कव्हर करत असतात आणि नाशिकमध्येच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये या चॅनलचं खूप मोठं नाव झालेलं आहे आणि त्यांचा आज तृतीय वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका डॉक्टर सुनीताताई मोडक यांचं या वर्धापन दिन सोहळ्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर या सर्व संचालकांचं आणि यांना सपोर्ट करणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे लोकशाही या शब्दातच असा काही अर्थ आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं आणि हा चॅनल खऱ्या अर्थाने ज्या पडद्यामागच्या बातम्या दडलेल्या आहेत त्या लोकांसमोर आणून लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतो आणि लचके बंधू याला खूप चांगला न्याय देत आहे. तर या सर्वांना मी आजच्या वर्धापन दिनानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.